लग्नाची बीडी मालिकेच्या बावीस जूनच्या भागात अतिशय थरारक असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे त्यामध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू ही कॉलेजला आलेली असते तेव्हा योगेश आणि सिंधू हे एकत्र बसलेले असतात तेव्हा दोघेही गप्पा मारत असताना योगेशला एक फोन येतो तेव्हा फोनवर बोलण्यासाठी योगेश फोन घेत बाजूला जाऊ लागतो तेवढ्यात सिंधू योगेशचं पुस्तक घेते आणि ते पुस्तक बघू लागते तेव्हा सिंधू ते पुस्तक उचकत असताना त्यातील पाणी खाली पडतात तेव्हा त्या पुस्तकामध्ये असलेला योगेश राखीचा फोटो खाली पडतो तेव्हा त्या फोटोतल्या राखीच्या चेहऱ्यावर दुसरे वहीचे पान पडलेले असते तेव्हा सिंधूचे ते लक्ष त्या फोटोकडे जाते आणि सिंधू तो फोटो बघण्यासाठी तो फोटो घेऊ लागते तेव्हा आता राखी योगेशचा एकत्र असल्याचा फोटो बघून सिंधूला मोठा धक्का बसतो आणि राखी ही योगेशची बायको असल्याचे सत्य समोर येते तर आता मोठे सत्य समोर येऊन सिंधूला मोठ्या काकूने राखीसोबत केलेले भयानक कर्मकांड योगेश सांगणार आहे तेव्हा आता योगेश राखीच्या प्रेम कहाणीमध्ये मोठ्या काकूने काय केले आणि दोघांना वेगळे कसे केले हे सत्य समोर येऊन सिंधू आता कोणते पाऊल उचलणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा